आणि यानंतर पुढची बातमी पाहूया विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आता कोल्हापूरमधले शिवसैनिक आक्रमक होत आहेत आणि आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडनं नोटिसा बजावल्या गेल्या विजय केसरकर आपल्याला अधिक माहिती देतील विजय नेमकं काय घडतंय कोल्हापुरात विजय घोषणाबाजी तुझ्या पाठीमागे सुरू आहे कोल्हापुरातले शिवसैनिक आक्रमक झाले आहेत विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी काय भूमिका आहे काय मागणी आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ज्ञानदा अगदी बरोबर आहे कारण विशाळगडावर गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठीची मागणी खरंतर या ठिकाणी झालेली आहे काम देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला सांगा आता तुम्ही कुठे चाललेला आहात कशा पद्धतीने चाललात विशाळगडला निघालेला आहोत विशाळगडचं अतिक्रमण काढण्यासाठी निघालो आहोत खोरी कुदळ फावडी घेऊन निघालेलं आहे प्रशासनानं कलेक्टरनी यासाठी महाशिवरात्रीची वेळ दिल्या पण प्रतापगडचा इतिहास जर बघितला तर वेळोवेळी समोरच्या पार्टीला न्यायालयात जायची संधी देणं विशाळगडवर एक अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न एक वन अधिकाऱ्यांनी केला पण त्या चार दिवसामध्ये ते खालचे जे लोक होते ते वन खात्याची जागा असून सुद्धा हायकोर्ट मध्ये गेले स्टेटस को दिला जैसे ती परिस्थिती तीच परिस्थिती महसूलमध्ये होऊ नये म्हणून प्रशासनाला आम्ही अतिक्रमण काढतो कशा पद्धतीने तुम्ही जाणार आहात आज आम्ही इथून थोडं चालत जाणार आहे बुधवार पिढेपर्यंत तिथनं गाड्या आमच्या आहेत आणि गाड्यामध्ये सगळं साहित्य आमचे भगवे झेंडे आम्ही घेऊन तिथे विशाळू कूच करणार आहोत आम्ही हे सगळे शिवसैनिक आहेत ते चाललेले आहेत विशाळगडच्या दिशेनं मला सांगा त्या ठिकाणी विशाळगडावरचं अतिक्रमण आहे ते काढलं जाईल आता तुम्ही गेल्यानं खरं खर तर ह्या तिथलं स्थानिक प्रशासन जिल्हा प्रशासनानं तिथल्या अतिक्रमणाला कायमपणे पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज गरिबी काव्यानं जाऊन ते अतिक्रमण काढल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही तुम्ही विशाळगडकडे पोहोचणार तिथंपर्यंत पोलिसांनी नोटीस जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जाणारच आहोत आणि तिथं कसल्या परिस्थिती जरी नाही झालं तर गल्ली मी काय आम्ही तिथं जाणार आहोत नोटीस काढलेल्या आहेत शिवसैनिकांना बघा शिवसैनिकांना नोटीसा काय नवीन नाही आहेत शिवसैनिक याला नेहमीच तोंड देत आलेले आहेत पण हा जो काय प्रकार आहे हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाने किंवा त्यांच्या दुर्लक्षपणाने झालेला आहे आणि प्रशासनाचं काम आहे की हे अतिक्रमण तात्काळ दूर केलं पाहिजे ते आज आम्ही करतोय कोल्हापुरातील शिवसैनिक आता खोर आणि कुदळ घेऊन विशाळगडाच्या दिशेनं जायला निघालेले आहेत विशाळगडावर जे अतिक्रमण झालं ते अतिक्रमण काढण्यासाठी हे शिवसैनिक कोल्हापुरातील विशाळगडच्या दिशेनं कूच करणार आहेत तुम्ही काय करायला चाललेला आहे काय हातात घेऊन चाललाय हातामध्ये कुदळ घेऊन आम्ही विशाळगडला चाललेलो आहोत आणि विशाळगडवर झालेलं जे अतिक्रमण आहे ते निश्चितपणानं शिवसेनेच्या वतीनं उद्ध्वस्त करणार आहोत कारण शासनाला वारंवार आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केला वारंवार सांगितलं पण झोपेचं सोंग घेतलेलं हे प्रशासन जागवत नाही म्हणून आज आम्ही स्वतः शिवसैनिक सर्व विशाळगडला जाऊन अतिक्रमण मुक्त विशाळगड करणार आहोत ही जी मागणी होती अतिक्रमणमुक्त करा ही किती वर्षांपासूनची होती आणि आत्ताची काय तिथली परिस्थिती आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष ही मागणी आहे पण या ठिकाणी अनेक आलेले तहसीलदार असतील प्रांत असतील यांनी या ठिकाणी या हे नियमित करण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे गड कधी नियमित करता येत नाही गडाची वरची जमीन आहे ती महसूल खात्याच्या ताब्यामध्ये आहे गडाच्या खालच्या पायथ्याची जमीन आहे ती वन खात्याच्या ताब्यात आहे वन खात्याच्या एका अधिकाऱ्याने धाडस केलं अतिक्रमण काढण्याचं निम्म अतिक्रमण काढलं आणि आता ते हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी स्टेटस घेतलेला आहे म्हणून आम्ही असं म्हणतो की महसूल खात्यानं सुद्धा एक वेळ न दळव दडवता पुरातत्व खात्याने त्याला परवानगी दिल्यानंतर ते मुक्त केलं पाहिजे तुम्ही हे सगळं कुदळ पावडं घेऊन तुम्ही चालत जाणार तिकडे चालत जाणार कुदळ नाही चालत काही अंतरावर आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या रस्त्याच्या पर्यंत जाणार तिथं आमच्या गाड्या असतील आणि गाड्या घेऊन आम्ही विशाळगड निघणार आहोत तुम्ही विशाळगडाच्या दिशेने निघालात मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे ते नेहमी शिवसैनिक म्हटल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त असतोच कारण जे काय करणार बोल ते बोलल्याप्रमाणे शिवसैनिक करतो हे सगळ्या जिल्ह्याला नाही राज्याला माहिती आहे आणि आता तर आमच्या सरकार जे आहे सरकारचा आमचा खूप प्रेम आहे त्यांनी मोठा बंदोबस्त लावला आहे कारण आम्ही तिथपर्यंत पोहोचून आम्ही काय तर करू शकतो हे त्यांना माहिती आहे म्हणून पोलीस बंदोबस्त लावलेला आहे तरी पण आम्ही जाणार तुम्हाला देखील नोटीस पाठवलेली आहे का हो नोटीस सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवलेली आहे आता सर्वप्रथम जिल्हा प्रमुख साहेबांनी ज्याप्रमाणे आता घोषणा केली शाहू जन्मस्थळापर्यंत आम्ही जाऊच आणि तिथून पुढे देखील शेकडो सै शिवसैनिक रस्त्यावर असणार विशाळगडपर्यंत याची देखील दक दखल पोलीस प्रशासनानं घेणं गरजेचं आहे कारण आम्हाला जरी इथं प्रतिकार केला थांबवलं तरी पुढची लोकं थांबतील याची जबाबदारी पोलीस प्रशासनानंच स्वीकारावी कोल्हापुरातील शिवसैनिक हे आता विशाळगडच्या दिशेने जायला निघालेले आहेत विशाळगडावर जे अतिक्रमण झाले हे अतिक्रमण काढण्यासाठी हे सगळे शिवसैनिक चाललेले आहेत हातामध्ये खोरं आणि कुदळ घेऊन हे शिवसैनिक आता चाललेले आहेत तुम्ही कुठं चाललेल आहात आता हातात काय आहे तुमच्या आम्ही ऐतिहासिक विशाळगडावर निघालेलो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन जे काय अतिक्रमण इतके वर्ष झाले ते काढायसाठी आम्ही पोलीस बंदोबस्त पोलिसांचा देखील खूप मोठा बंदोबस्त आहे कशा पद्धतीने तुम्ही जाणार तुम्हाला अडवलं आम्ही कोल्हापूर शहराच्या हद्दीपर्यंत चालत जाणार आहोत आणि नंतर आमच्या गाड्याने आम्ही उशार जाऊन आम्ही तिथं अतिक्रमण मुक्त करणार आहोत आणि तेवढ्याच ही हत्यारी घेतलेली आहेत प्रशासनाचं काम आहे प्रशासन करत नाही पण आम्ही करतोय आता ही जबाबदारी प्रशासनाची आहे तुम्हाला पुढे सोडलं जाणार नाही नाही बघू पोलीस पोलिसांचं काम करतील आम्ही अतिक्रमण काढायचं काम करू पण तुम्ही चालत जाणार आता तिथंपर्यंत चालत जाणार कोल्हापूर संपेपर्यंत तिथून पुढे आमची आमच्या गाड्यातनं विशाळ जाणार आहोत म्हणजे हातात कुदळ आणि फावडे घेऊन हे सगळे शिवसैनिक हे विशाळगडच्या दिशेने जायला निघालेले आहेत आणि इथून काही अंतर चालत गेल्यानंतर ते पुन्हा आपल्या आपल्या वाहनांमध्ये बसतील आणि तिथून पुढे ते विशाळगडच्या दिशेने जाईल कारण ज्या पद्धतीनं विशाळगडावर अतिक्रमण झालेलं आहे त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच आता आम्हाला स्वतः हातामध्ये पुतळा आणि फावडा घेऊन हे अतिक्रमण काढण्याची वेळ आलेली आहे अशी भावना या ठिकाणी शिवसैनिकांनी व्यक्त केली कॅमेरामॅन निलेश वाळे सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर पोलिसांना न झुमानता आम्ही विशाळगडावरती जाऊ आणि तिथलं अतिक्रमण हटवू अशी भूमिका सध्या कोल्हापूरमधल्या शिवसैनिकांनी घेतली आहे ठाकरे गटानं घेतली आहे विजय धन्यवाद या प्रतिक्रियांबद्दल आणि माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट